भारतीय प्रजासत्ताक दिनी आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना ध्वजारोहणापासून वंचित ठेवल्याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी औदुतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. गेल्या 2.5 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी यवतमाळ येथे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी आंदोलन कर्मचारी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी सकाळी विभागीय कार्यालयात पोहोचले असता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागीय कार्यालयात येण्यास त्यांना मनाई केल्याने कर्मचारी ध्वजारोहण करण्यापासून वंचित राहिले असल्याचा आरोप करीत कर्मचाऱ्यांनी थेट औदुतवाडी पोलीस स्टेशन गाठून या प्रकरणी तक्रार दाखल केली. आपल्या माध्यमातून सर्व प्रशासनाला सांगू इच्छितो, आज जेव्हा आम्ही सकाळी 7:15 वाजता ध्वजारोहणास गेलो असता संबंधित सिक्युरिटी गार्डने आम्हाला तिथे गेटवरच अडवलं आणि त्यांनी आम्हाला आतमध्ये जाण्यास मज्जाव केला आणि आजचा जो प्रजासत्ताक दिन होता तो आम्हाला साजरा करण्यापासून त्यांनी वंचित ठेवलं. या संदर्भात आम्ही त्याला विचारले असता त्यांनी आम्हाला हे सांगितलं की आम्हाला वरिष्ठ पातळीवरून आगार प्रमुखांनी आम्हाला आतमध्ये येण्यास तसे आदेश सक्तीचे आदेश दिले आहे की कुणीही दुखवटा मंडपातील कुणीही कर्मचाऱ्याला आतमध्ये येऊ द्यायचे नाही. या संदर्भात आम्ही स्थानिक वडगाव पोलीस स्टेशन इथे एक तक्रार दाखल केलेली आहे. त्या तक्रारीमध्ये आगार प्रमुखांचा उल्लेख केला, आगार प्रमुखांच्या विरोधात एक तक्रार दाखल केली की आमचा जो हा संवैधानिक अधिकार जो आहे प्रजासत्ताक दिन मनवण्याचा तो त्यांनी आज थांबवला आणि त्या संदर्भात आम्ही वडगाव पोलीस स्टेशनला आगार प्रमुखाच्या आणि वरिष्ठांच्या बाबतीत एक तक्रार दाखल केली. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संदीपांजी भुमरेसाहेब यांनासुद्धा त्या संदर्भातलं आम्ही एक निवेदन दिलं आणि ताबडतोब याच्यात कठोर कारवाई करण्यात यावी असं आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे. तुमचं नाव? तुमचं नाव? मी मनोज महल्ले, यवतमाळ आगार वाहक. आज यवतमाळ डेपो इथे आम्ही सकाळी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे ध्वजारोहण करण्याकरिता डेपोमध्ये गेलो असता तिथल्या सिक्युरिटी गार्डने आम्हाला तिथे मज्जाव केला आतमध्ये जायसाठी. आम्ही कारण विचारले तर त्यांनी सांगितलं की आगार व्यवस्थापकांनी आम्हाला सांगितलं आहे की दुखवटामधल्या लोकांनी आतमध्ये येऊ द्यायचं नाही आहे. जेव्हा मागचे जे आतमध्ये जे काम करणारे क्लरिकल लोक आहेत ते आमच्या मागून येऊन पण आतमध्ये गेले गेटच्या आतमध्ये डेपोमध्ये, पण त्यांनी आम्हाला आतमध्ये येऊ नाही दिलं. तर आमचं म्हणणं असं आहे की हा आमचा संवैधानिक अधिकार आहे ध्वजारोहण करणं, त्यापासून त्यांनी आम्हाला वंचित ठेवलं तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.